सध्या समाजात दुफळी निर्माण झाली आहे. शिवाजी बाबासाहेब पुरंदरेचे खरे मानायचे की शरद पाटील कोकाटेंचे खरे मानायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोघांचेही शिवाजी खोटे आहेत हे निर्णायक सांगण्याची सध्या गरज निर्माण झाल्याचं मत साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या संस्कृतीला त्यामध्ये काही वाटा होता की नाही याची चिरफाट आपल्याला चिकित्सक पद्धतीने करावी लागेल. पण लोकसंस्कृती आणि अभिजनांची संस्कृती, ब्राह्मणी संस्कृती आणि ब्राह्मणेतरांची संस्कृती या दोन्ही संस्कृती प्रवाहामध्ये संवादाच्या जागा भयंकर कमालीच्या आहेत. त्या कोण शोधणार आहे आणि पुणेकरांना ती शोधावं असं मला वाटतं. आज दुफळी निर्माण झालेली आहे. शिवाजी बाबासाहेब पुरंदर यांचा आहे आणि शिवाजी काँग्रेस शरद पाटील यांनी कोकाट यांचा आहे. दोन्ही दोघांची शिवाजी चुकीची आहे हे निर्णायक सांगण्याची पाळी आलेली आहे. शिवाजीला जात धर्म जन्मता आहे, राजकारणाला जात धर्म नाही. हा पुणेकरांचा शिवाजी कोणता, कोकाट्यांचा शिवाजी खरा मानायचा, खेडेकरांचा शिवाजी खरा मानायचा की पुरंदरांचा शिवाजी खरा मानायचा, हा प्रश्न निर्माण झाला. आणि या प्रश्नाचं उत्तर न देता पुणेकरांची संस्कृती आणि पुणेकरांचा संवाद अर्थपूर्ण ठरणार नाही. निर्णायक उत्तर देण्यासाठी तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज आहे. त्यासाठी ब्राह्मणांनी मेंदूतलं जाणवं जसं गळ्यातलं जाणवं जसं क्षणभर बाजूला ठेवावं तसं मराठा बहुजनांनी सुद्धा मेंदूतलं जाणवं मराठा जातीचं बहुजन जातीचं सुद्धा बाजूला ठेवल्याशिवाय शिवाजीचं दर्शन खऱ्या अर्थाने घेता येणार नाही. शिवाजी महाराष्ट्र संस्कृतीचा, मराठी भाषा आणि संस्कृतीचा आद्य प्रतीक आहे. शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोशांच्या संदर्भामध्ये, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे. आणि भाषेच्या मुद्द्यावर, जात मुद्द्यावरती वेगवेगळे असणारे सगळे महापुरुष भाषेच्या मुद्द्यावर एकच आहेत.